ठीक आहे, यासमोर थंड कोणाची निघते ते पाहू, जर ते आमदार असतील तर मी खासदार आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त काळ आहे हे लक्षात घ्या. आपण केलेल्या विधानासंदर्भात महाविकास आघाडीचे नेत्यातलं उद्धव साहेब ठाकरे असतील या चर्चा झाली का? माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. आमच्या अनेक प्रमुख नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि मी विधिमंडळाचा अपमान करू इच्छित नाही, कधीच केला नाही आणि करणारही नाही, कारण मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या 6 महिन्यापासून हे सभागृह चोर मंडळानं हायजॅक करण्याचा जो प्रयत्न चालला त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अजिबात कोणाची शिंदे गटातील आमदारांकडून एक तुमच्यावर आता एकेरीवर येऊन टीका केली जाते. आता असं आहे की चोरांवरती संस्कार नसतात. चोरांवरती आपण संस्काराची काय अपेक्षा करू शकतो का? अजिबात नाही. ते सन्माननीय सदस्य आहेत त्या सभागृहाचे, त्याच्यामुळे मी काही त्यांच्यावरती सभागृह चालू असताना अशी टीका करणार नाही. हक्कभंग यावर का जाणार नाही समोर? आम्ही काय चोऱ्या माऱ्या गेल्यात का? मी माझी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, या जनतेची, त्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतो. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. मी माझ्या आयुष्यात कधी घाबरलो नाही आणि न घाबरता मी तुरुंगवास पत्करला, तर मी ह्यांना काय घाबरणार? तुम्ही म्हणते हक्कभंग केला नाही, विधिमंडळाचा अपमान केला नाही, मात्र हे सगळं सुरू आहे ते कशासाठी सुरू आहे वाटते? राजकारण, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी. महागाई, बेरोजगारी, ज्या प्रकारचं खोक्याचं राजकारण सुरू आहे ते, महावितरणाचा विषय महत्त्वाचा आहे, विजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यावरचं लक्ष हटवावं, त्याच्यावर चर्चा होऊ द्यायची नाही, कायदा सुव्यवस्था, असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष हटवायचं. म्हणून संजय राऊतांना लक्ष करायचं. आता आमचेही लोक आहेत सभागृहामध्ये, ते त्याच्यावर भूमिका घेतील. माझं माननीय माझ्या पक्षप्रमुखाशी चर्चा झालेली आहे.